त्याचबरोबर संभाजी पथारे सर आपलं देखील स्वागत आहे सर शिवसेना चषकामध्ये. त्याचबरोबर सुभाष रटाटे सुभाष सरांचं देखील स्वागत आहे सर. मनपूर्वक स्वागत आणि पहिलाच बॉल पहिल्याच बॉल वरती सुरुवातीचा पहिला चौकार. दुर्वा इलेव्हन सावले संघाची बॅटिंग सुरू झाली आहे. कारण एका बाजूला ममदापूर संघाचा गोटू ज्याने 14 बॉल मध्ये 44 धावांची इनिंग पेश केली. आता सावले संघाचा केतन धुळे अर्थातच हा गोटू टू, कारण त्या बाजूने देखील गोटू आहेत, या बाजूने देखील आता केतन धुळेच्या स्वरूपात या टीमचा फलंदाज. पहिल्या बॉलवरती चौकार गोलंदाज तयार. संदीप कट केलाय बॉलला, विकेट किपरच्या अगदी दोन्ही पायामध्ये चेंडू निघालाय. लॉंग स्टॉप दुसऱ्या बॉलवरती देखील दुसरी बाउंड्री. गोलंदाज संदीपचा हा चेंडू चांगला होता, विकेट किपरची मिस्टेक झाली, बॉल कव्हर करू शकले नाहीत आणि दोन बॉलवरती दोन बाउंड्रीज. केतन धुळे हा खेळाडू देखील भरपूर चांगली बॅटिंग करतो आणि त्याने दोन बॉलवरती दोन बाउंड्रीज लगावल्या. कारण ममदापूरच्या गोटूने जी इनिंग खेळली ना, त्या इनिंगने केतन धुळे देखील प्रेरित झाला आणि त्याने सुरुवात चांगली केली. फटका चांगला या वेळेस देखील, पॉवरफुल चेंडू सीमापार ठोकला आहे केतन धुळेने षटकार. त्याला माहिती आहे की ममदापूर संघाकडे देखील दमदार बॅटिंग आहे आणि त्या संघाच्या अगेन्स्ट त्याने लगेचच 3 बॉल मध्ये धावा केल्या, तब्बल 14. स्कोरर आमच्या साथीला कुमार जोडले गेलेत. कुमार खूप चांगली स्कोरिंगची भूमिका सांभाळतात. त्याचबरोबर KTC लाईव्ह इव्हेंटचे ऑपरेटर आकाश बागडे, मयूर दळवी, कॅमेरामॅन निशांत बागडे, प्रणय फाळे आणि स्वतः KTC लाईव्ह इव्हेंटचे फाउंडर अजिंक्य पवार या स्पर्धेला कव्हर करतात. आणि केतन धुळेच्या बॅटिंगने 3 बॉलमध्ये धावफलकावरती धावा येत आहे 14. केतन धुळेचा दमदार खेळ मैदानाच्या आतमध्ये. बाहुबली दुर्वा इलेव्हन सावले टीमचा संदीप या गोलंदाजावरती त्याने 3 बॉल मध्ये आता 2 चौकार 1 षटकार आलाय. नवीन वर्ष 2022 वर्ष संपलं, बऱ्याचशा संघांनी जुने पराभव विसरत एक नवीन वर्षाची सुरुवात शिवसेना चषक बार्डीकरांच्या या स्पर्धेमध्ये केली. त्यामध्ये केतनची बॅटिंग, फटका चांगला आहे. पॉवर प्ले मध्ये केतन धुळेची बॅट तलपली आहे. बॉल सीमा पार येतोय या इनिंग मधला केतन धुळेच्या बॅट मधला 3रा चौकार. 3 चौकार 1 षटकार, 4 बॉल मध्ये धावा पोहोचतात 18. आज रवींद्र मोडक देखील आवर्जून सुट्टी घेऊन या मॅच साठी ते दाखल झालेत. गोलंदाज तयार. संदीप फटका चांगला, वा बेमिसाल टायमिंग, सुपर सिक्सर केतन धुळेच्या बॅट मधून. 5 चेंडूवरती 5 ब्लास्ट केलेत आणि 5 ब्लास्ट करत ब्लॉकबास्टर इनिंग पेश करतोय केतन धुळे. 4 बॉलवरती आपण पाहिलं की धावसंख्या होती 18, 5व्या बॉलवरती षटकार, 5 बॉलमध्ये धावसंख्या 24. उत्तर नाहीये ममदापूर टीमच्या गोलंदाज संदीपकडे, केतन धुळेच्या फलंदाजीला उत्तर नाहीये. शेवटचा बॉलने मात्र इथे नियंत्रण मिळवलं संदीपने, षटकाची केली समाप्ती आणि पहिल्या षटकामध्ये धावा येत आहेत दुर्वा इलेव्हन सावले टीमच्या 24 धावा. टाळ वाजतायत. केतन धुळेची ही पहिल्याच मॅच मधली इम्प्रेसिव्ह बॅटिंग पाहून तब्बल 6 चेंडू मध्ये त्याने धावा उभारल्यात, ते मात्र 24 धावा. पंचांच्या भूमिकेत मिलिंद कोळंबे जातात. अंपायरच्या भूमिकेत नामदेव मारके यांचा आज वाढदिवस आहे. भरपूर साऱ्या शुभेच्छा येत आहेत, त्यामुळे नामदेव मारके आज व्यस्त आहेत, सातत्याने त्यांना फोन कॉल येत आहेत, त्यामुळे ते थोडे व्यस्त आहेत. मिलिंद कोळंबे पंचांच्या भूमिकेत जातील. स्क्वेअर लेग अंपायर जीवन आहेत, मारकेवाडीचे जीवन सर. आणि दुसऱ्या बाजूला आता ममदापूर संघ गोटू, कॅप्टन गोटू आता आपल्या दुसऱ्या क्रमांकाच्या गोलंदाजाला या ठिकाणी मार्गस्थ करतात आणि गोलंदाज येतोय चेतन गोलंदाजी मार्क वरती आहेत आणि समोर जयवंत मोडक. तर जयवंतच्या मनामध्ये देखील या इनिंग मधल्या परिस्थितीचा अभ्यास करता केतन धुळे
ममदापुर संघाने देखील मागच्या इनिंग मध्ये गोटूला जास्तीत जास्त स्ट्राइक दिली। गोलंदाज चेतन आले, पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑन साइडला खेळले जयवंत, वेगाने दुसऱ्या डावासाठी येत होते केतन आणि जयवंत, थांबले दोघे, एक रन आणि एका रनने धावफलकावरती 25 धावा आणि आता स्ट्राइक वरती येऊन पोहोचलाय तो मात्र केतन धुळे। केतन धुळे समोर चेतन, फाइट सेकंड ओव्हरची, दुसरा बॉल चेतन कडून, केतन साठी हा चेंडू, चेतन कडून अपील होती मैदानाच्या आतमध्ये, डॉट बॉलची संख्या झाली 25 धावा। हे षटक महत्त्वाचे, पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या त्या धावसंख्येला कंटिन्यू राखावं लागणार आहे दुर्वाईलवर सावले टीमला। पहिला डॉट बॉल आपण चेतनच्या माध्यमातून पाहिला, केतन लागोपाठ दोन डॉट बॉल खेळलेत, यावेळेला शरीरावरती चेंडू, हे अपील होतीये मैदानाच्या आतमध्ये, अपील होतीये अंपायर मध्ये कदाचित चर्चा असावी, यस पंचांचा बोट वरती फलंदाज बाद।